मास्क मुक्तीवरून राज्य सरकारविरुद्ध केंद्र सरकार संघर्ष होण्याची शक्यता आहे, कारण राज्य सरकारच्या मास्क मुक्तीच्या निर्णयावरून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सवाल उपस्थित केला आहे. कोरोनाचं संकट टळलेलं नाही, त्यामुळे मास्कचा वापर करावाच लागेल असं भारती पवारांनी म्हटलंय. नवे व्हेरियंट येत आहेत तरी देखील ही मास्क मुक्ती कशासाठी असा सवाल उपस्थित केला ना, यावरून वाद होण्याची शक्यता आहे. मुंबईत आजपासून मास्क न वापरल्यास दंड आकारला जाणार नाही, मात्र तरीही कोरोना पूर्णपणे नियंत्रणात नसल्यानं नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे मास्क न वापरल्यास आकारण्यात येणारा 200 रुपयांचा दंड आता आकारला जाणार नाही. सीएनजी आजपासून स्वस्त झालाय. सीएनजी वरचा व्हॅट 10.5% कमी केल्यामुळे सीएनजी किलोला सरासरी 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होतोय. सीएनजीवर 13.5% मूल्यवर्धित कर आकारण्यात येत होता, आता तो 3% आकारला जाणार आहे. मूल्यवर्धित करात कपात केल्यानं सीएनजीचा दर किलोला 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होईल. पेट्रोल आणि डिझेलचे दर विचारण्यासाठी एक व्यक्ती चक्क टांगा घेऊन पेट्रोल पंपावर आली. सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. ही व्यक्ती अमरावतीमधली आहे. इंधन दरवाढीकडे लक्ष वेधण्यासाठी या व्यक्तीनं अनोखी शक्कल लढवली. हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे, कारण व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली. 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर आता 2253 रुपयांना मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरगुती वीज ग्राहकांना गुड बातमी मिळणार आहे. महावितरणचे वीजदर 2 तर टाटाचे 4% कमी होत आहेत, पण बेस्टचे वीजदर मात्र स्थिर राहणार आहेत. अदानीच्या वीजदरात वाढ होती, यामुळे अदानी आणि बेस्टच्या वीज ग्राहकांना दिलासा मिळणार नाहीये. वाढत्या महागाई विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात काँग्रेसनं महागाईची गुढी उभारली आहे. पुण्याच्या अलका टॉकी चौकात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आजपासून रेडी रेकनरचे दर वाढले, त्यामुळे घरांच्या किमतीत वाढ होतीये. ग्रामीण भागात सरासरी 6.96%, नगरपंचायत क्षेत्रात 3.62%, मुंबई वगळून महापालिका क्षेत्रात सरासरी 8.80%, तर मुंबई महापालिका क्षेत्रात सरासरी 2.34% वाढ केली. 2020 नंतर पहिल्यांदाच ही वाढ केली. विमानाच्या इंधनात 2% वाढ झाली. आता 1 किलो विमान इंधनासाठी 1,42,924 रुपये कंपन्यांना मोजावे लागतील. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल नाही. आजपासून औषधांच्या किमती वाढणार आहेत. पेनकिलर, अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरलसह अत्यावश्यक औषधांचा यात समावेश आहे. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10% अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली, यामुळे सुमारे 800 औषधांच्या किमती वाढणार आहेत. आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्यास आता दंड भरावा लागणार आहे. 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड आकारण्यात येईल. त्यानंतर दंडाची रक्कम 1,000 रुपये इतकी होईल. 31 मार्च 2023 नंतर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर महापालिका, MMRA या भागात आजपासून मुद्रांक शुल्कात 1% वाढ केली जाते. कोरोना काळात या भागातील दस्त खरेदी, गहाणखताच्या व्यवहारांवर मुद्रांक शुल्कात 1% अधिभार न घेण्याची सवलत देण्यात आली होती. ही सवलत 31 मार्चला म्हणजेच काल संपली. आजपासून डिजिटल चलनावरही कर लागू करण्यात आलाय. डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टो करन्सीवर 30% कर आकारला जाईल, त्यामुळे एखाद्याला क्रिप्टो चलन विकून फायदा होत असेल तर त्याला कर भरावा लागणार आहे. 1 जुलैपासून विक्रीवरही 1% TDS कापला जाईल. आजपासून नोकरदारांच्या PF खात्यावरही कराची कुऱ्हाड पडणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे, त्यांना व्याजावर कर भरावा लागेल. कर मोजण्यासाठी रक्कम 2 भागांमध्ये विभागली जाईल. एकामध्ये कर सवलत योगदान आणि दुसऱ्यामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त योगदान असेल ज्यावर कर आकारला जाईल. आजपासून 20 कोटीहून अधिक उलाढाल असलेले व्यवसाय ई चलनाच्या कक्षेत येणार आहेत. प्रत्येक व्यवसाय आणि त्यासाठी लागणाऱ्या व्यवहारासाठी ई चलन जारी केलं जाईल. हे ई चलन न केल्यास वाहतुकीदरम्यान माल जप्त केला जाऊ शकतो, तसंच खरेदीदाराला मिळणारं इनपुट टॅक्स क्रेडिट सुद्धा धोक्यात येईल. आजपासून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागलाय. टोलच्या दरात 10 वरून 65 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. छोट्या वाहनांसाठी 10 ते 15 तर व्यावसायिक वाहनांसाठी 65 रुपयांनी दर वाढवण्यात आले.
नवीन वाहन खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. टाटा मोटर्सनं गाड्यांच्या किमती 2 ते 2.5% वाढवल्यात. मर्सिडीज बेंझनं इंडियानं 3%, टोयोटोनं 4%, तर BMW 3.5% किमती वाढवल्यात. आजपासून ही दरवाढ लागू झाली आहे. आजपासून कामावर न येणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू करण्याचा थेट इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला. एसटी कर्मचाऱ्यांना कालपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम दिलेला. दरम्यान एसटी महामंडळात भरतीचं टेंडर तयार आहे. तब्बल 11,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. पुन्हा चालू होईल त्याचं कारण असं आहे. कोल्हापूरमध्ये आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. शिंगणापूर उपसा केंद्रातील पंप बिघडल्यामुळे 1 दिवसाआड पाणी पुरवठा होईल, त्यामुळे कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. नाशिक रोड विभागातला पाणी पुरवठा आज बंद करण्यात आला. या भागातील मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी म्हणून पाणी पुरवठा बंद केलाय. सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या प्रकोपामुळे जंगलांमध्ये वणवे पेटतायत. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यात एका माळरानावर काल रात्री वणवा पेटला. लांजी गावाजवळच्या माळरानावर वणवा पेटला. आगीमुळे माळरानावरचे वनराई जळून नष्ट झाली. जालन्यातील बाणाची वाडी इथे 20 एकरातील ऊस जळून खाक झालाय. उसाच्या मळ्यावरून जाणाऱ्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमुळे 8 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कडाकेच्या उन्हामुळे आग वेगानं पसरली. ही आग विझवण्यासाठी परतूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गतच्या चांदोली बुद्रुक इथल्या जानाईवाडीजवळच्या डोंगराला अज्ञातांनी आग लावली. यामुळे वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय. महिनाभरातली ही दुसरी घटना आहे. या आगीत प्राणी झाडं झुडपं जळून खाक झालीत. 2.5 एकर क्षेत्रात ही आग लागली. यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानासह वनातल्या वणव्यांच्या घटना वाढल्यात. महागाव तालुक्यातल्या जनुना आणि आमनेखुर्द परिसरात ई क्लासच्या जमिनीवरच्या जंगलात वणवा पेटला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदेची हानी झाली आहे. ग्रामस्थांनी शेतातला कचरा पेटवल्यानं वणवा पेटल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्याच्या सासवड मार्गावरच्या दिवेघाट डोंगराला वणवा लागला. सुकलेल्या गवताला आग लागल्यानं 3 ते 4 किलोमीटरपर्यंत आग पसरली. वनविभागाच्या अग्निशमन दलानं आग विझवली, मात्र डोंगराचा मोठा परिसर जळून खाक झालाय. पुण्यात नानापेठजवळ एका गोडाऊनला आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी आग विझवली. यात एक नागरिक आणि अग्निशमन दलाचे 3 अधिकारी जखमी झाले. दरम्यान जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्नरमधल्या नारायणगावच्या तमाशा पंढरीतही आग लागली होती. यात फळ मालकाचं मोठं नुकसान झालं. अज्ञात इसमानं अंधारात डिझेल टाकून राहुटी पेटवल्याचा संशय व्यक्त होतोय. आग लागल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी ही आग विझवली. कल्याणमध्ये डम्पिंग ग्राउंडची आग विझत नाही तोच आता बारवेतल्या घनकचरा प्रकल्पाला भीषण आग लागली. पहाटेपासूनची ही आग अजूनही धुमसते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत बारवे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्यासह केंद्राचंही मोठं नुकसान झालंय. महावितरणच्या गलथान कारभारामुळे बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या तोडणीला आलेला ऊस जळून खाक झालाय. शॉर्ट सर्किटमुळे मळ्याला आग लागली. डोळ्यांदेखत उभा ऊस खाक झाल्यामुळे महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण कसं करायचं असे सवाल विचारत या महिलेनं हंबरडा फोडलाय. राज्यात उष्माघातानं 3 जणांचा बळी गेलाय. जळगाव, अकोल्यानंतर उस्मानाबादेतही उष्माघातानं 1 जणाचा मृत्यू झालाय. शेतात काम करत असताना लिंबराज सुकाळे या शेतकऱ्याला चक्कर आली आणि उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं. उष्माघाताचा मराठवाड्यातला हा पहिला बळी आहे. एप्रिल महिन्यात देशाच्या बहुतांश भागात तीव्र उन्हाळा जाणवणार आहे. संपूर्ण महिन्यात देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज केंद्रीय हवामान खात्यानं वर्तवलाय. तसंच यंदाचा मान्सूनही सामान्य राहणार आहे. सरासरीच्या 89 ते 113% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानाचा फटका आंब्याला बसतोय. तापमानामुळे आंब्याचा बहार आणि कैऱ्या गळून पडतात, त्यामुळे शेतकरी झाडांवर थंड पाण्यानं फवारणी करतात. या प्रयोगामुळे आंब्याचा बहार आणि कैऱ्यांची गळती थांबल्याचं शेतकरी म्हणतात. पुण्यात कुठल्याही प्रकारे हेल्मेट सक्ती नसणार आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिले. सर्वसामान्य पुणेकरांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल, मात्र त्याचं प्रबोधन केलं जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
साताऱ्यातील शासकीय कार्यालयात येणाऱ्या बाईक्सवरांना हेल्मेट सक्ती केली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी हे आदेश दिले. पहिल्या टप्प्यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शासकीय कार्यालयात बाईक घेऊन येणाऱ्या नागरिकांना हेल्मेट सक्ती केली जाईल. मेट्रोच्या उद्घाटनाआधी राजकारणात आपले. उद्या होणाऱ्या मुंबई मेट्रो 2A आणि मेट्रो 7 उद्घाटनाआधी भाजपनं पोस्टरबाजी केली. मेट्रो उभारणीच्या श्रेयासाठी राजकारण सुरू झालंय. पोस्टरवर फडणवीसांचे फोटो लावण्यात आलेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर आरोपींच्या अडचणीत वाढ होणार आहे. ईडीनंतर आता आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआय चौकशी करणार आहे. अनिल देशमुख, सचिन वाजे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा सीबीआय ताबा घेणार आहे. नागपुरातल्या वादग्रस्त वकील सतीश उके यांना ईडीच्या टीमनं मुंबईत आणलं. आज मुंबईतल्या पीएमएलए कोर्टात त्यांना हजर केलं जाईल. ईडी कोर्टाकडे त्यांची कोठडी मागणार आहे. जमीन व्यवहार प्रकरणी ईडीनं सतीश उकेना ताब्यात घेतले. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वकील आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटीवरच्या प्रेक्षक गॅलरीत उभारणीमध्ये सीआरझेड कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय. बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहून प्रकल्पाला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची राणेंनी मागणी या निमित्ताने पाळलेले नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले. गृह विभागाच्या कारभारावर काँग्रेस शिवसेनेची नाराजी. कॅबिनेटच्या बैठकीत गृह विभागाच्या कारभारावरून काँग्रेस मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे. नंदुरबारच्या मिरची उत्पादक शेतकऱ्याला अच्छे दिन आले. यंदा अतिवृष्टीमुळे आंध्र प्रदेशातील मिरची खराब झाली. त्यामुळे नंदुरबारच्या मिरचीला दुप्पट भाव मिळतोय. सुरुवातीला लाल मिरचीला 1800 ते 2500 दर मिळत होता, तो दुपटीनं वाढलाय. सुक्या लाल मिरचीलाही 12 ते 17 हजारांचा विक्रमी भाव मिळतोय. डोंबिवली एमआयडीसीमध्ये पुन्हा प्रदूषण वाढलं. एमआयडीसीच्या नाल्यांमधील सांडपाण्याचा रंग बदलला. या नाल्यातून गडद निळ्या आणि लाल रंगाचं पाणी वाहत आहे. पाण्याला येणाऱ्या उग्र वासामुळे नागरिकांना त्रास होतोय. चेंबर लीक झाल्यानं हे पाणी नाल्यात आल्याची प्राथमिक माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाकडी तालुक्यात एका बलात्कार पीडित गतिमंद महिलेला 13 वर्षांनंतर न्याय मिळालाय. विशेष म्हणजे यासाठी डीएनए चाचणीची मदत घेण्यात आली. दरम्यान बलात्कार करणाऱ्या आरोपीचा मृत्यू झाल्यानं कोर्टानं पीडितेला आरोपीच्या संपत्तीतून प्रति महिना 5000 रुपये पोटगी देण्याचा निर्णय दिला. पीडितेच्या न्यायासाठी अर्धनग्न आंदोलनही करण्यात आलं होतं. पिंपरी चिंचवडमध्ये मालमत्ता कर वसुलीचा विक्रम झालाय. पालिकेनं 625 कोटी रुपये मालमत्ता कराच्या रूपात मिळवलेत. थेरगावमध्ये 136 कोटी तर पिंपरी वाघेरे कार्यालयामध्ये 6 कोटी कर जमा झालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 68 कोटी रुपये कर अधिक जमा झालाय. नवीन पनवेलमध्ये आमले हॉस्पिटलमध्ये रुग्णालयाची लिफ्ट कोसळली. यात 9 डॉक्टर जखमी झालेत. रुग्णालयात डॉक्टरांसाठी गेट टुगेदरचं आयोजन केलं होतं. तिसऱ्या मजल्यावरून 9 डॉक्टर तळमजल्यावर जेवण्यासाठी निघाले. मात्र दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि काही कळायच्या आत लिफ्ट तळमजल्यावर येऊन आदळली. गुढीपाडव्यासाठी गाठ्या हार कड्यांची मागणी असते, पण कच्चा माल महागलाय. कुशल कामगारांचीही कमतरता आहे. 4 पिढ्या कारखाना चालवणाऱ्या सुराडे कुटुंबावर यंदा कारखानाच बंद करण्याची वेळ आली. दूध, लिंबू, साखर महागलंय. उत्पादन 50% घटलंय. बाहेरून माल घेण्याची वेळ उत्पादक आणि विक्रेत्यांवर आली आहे. गुढीला लागणारं वस्त्र येवल्यातले पैठणी कारागीर तयार करण्यात व्यस्त आहेत. संकेत कोकडे या कारागिरानं विविध प्रकारच्या डिझाईनचा त्यासाठी वापर केलाय. या वस्त्रांना राज्यभरातून मागणी आहे. नेहमीच गुढीवर विविध प्रकारची वस्त्र लावली जातात, पण यंदा या पैठणी वस्त्राला विशेष मागणी दिसते. सणासुदीला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. शेतकऱ्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळतं. सांगोला तालुक्यातल्या महूद गावातल्या केसकर कुटुंबियांनी 1 एकर झेंडूच्या फुलांची लागवड केली. सध्या त्यांना किलोमागे 40 रुपयांचा दर मिळतोय.